जय महाराष्ट्र मित्रांनो, मी राजेंद्र गायकवाड, बार्शी शहर व तालुका शिवसेना संघटक। माझ्यावर असा 2 दिवसापूर्वी काही मुस्लिम युवकांनी असा आरोप केला की मी मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आहेत। परंतु मित्रांनो, माझा मुस्लिम समाजाच्या भावना दुखवण्याचा प्रश्नच काय येतोय? मुस्लिम समाजासाठी जी मी आतापर्यंत योगदान केलंय ती माझी काढायची काही गरज नव्हती। पण मित्रांनो, आज माझ्या समाजावर माझ्यावर जे भावना दुखवल्याचा आरोप ह्या लोकांनी केलेला आहे, जे समाजकंटकांनी माझ्यावर आरोप केला आहे की मी मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आहेत, तरी हे सांगण्यासाठी, ह्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मी तुम्हाला जे कार्य करतोय, मुस्लिम समाजासाठी मी जे आत्तापर्यंत कार्य केले त्याच्याबद्दल मी तुम्हाला दोनच शब्दात सांगतो मित्रांनो। मित्रांनो, मुस्लिम समाजासाठी माझे जी स्टार फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत इब्राहिमभाई काजी, माझे लहानपणाचे मित्र आहेत, जवळजवळ 20 वर्षापासून आमची मैत्री आहे, आणि स्टार फाउंडेशनचे कार्य आणि माझं, मी तिथला त्यांचा प्रमुख सल्लागार मार्गदर्शक म्हणून स्टार फाउंडेशनचं काम करतो, आणि काही समाजकंटकांना हे कार्य खूपच असल्यामुळं त्यांनी माझ्यावर षड्यंत्र रचून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मुस्लिम समाजात बदनाम करण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, मागच्या महिन्यात मे महिन्यात जी रमजान ईद झाली, कडक लॉकडाऊन असताना रमजान ईद दिवशी माझ्या आंधळकर अन्नछत्रालयाच्या ठिकाणी जे मुस्लिम बांधव काम करतात, 95% मुस्लिम बांधव आहेत मित्रांनो, त्या मुस्लिम बांधवांच्या ईदसाठी प्रत्येक बांधवाला 3,000 रुपयाप्रमाणे मी 40,000 मदत केली। ही काय मी मुस्लिम समाजाचा दुश्मन आहे, मुस्लिम बांधवाचा विरोधक आहे म्हणून केलं का? मित्रांनो, आता माझ्यावर ज्यांनी आरोप केला आहे त्याच्यासाठी, त्याची सासू आजारी असताना औषाला रात्री 12 वाजता इंडिका गाडी करून त्या गाडी डिझेल टाकून त्या नवरा बायकोला मी त्याच्या सासूला दवाखान्यात बघायला जाण्यासाठी पाठवलं स्वखर्चानं, हा काय मी मुस्लिम समाजाचा विरोधक आहे म्हणून कार्य केलं का? मित्रांनो, मागच्या 15 दिवसात जी बकरी ईद झाली, त्या बकरी ईद निमित्त कुर्बानी द्यायच्या लॉकडाऊनमुळं पूर्ण सोलापूर जिल्ह्यात बंदी होती, पण अशी बंदी असताना आमचे शहर प्रमुख इलियास भाई शेख आणि आमचे सोहेब पैलवान हे माझ्याकडे आले आणि मला म्हणले एक बकरी ईद झालीच पाहिजे, कुर्बानी झालीच पाहिजे, आमच्या समाजाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, गोरगरीब जनतेचा प्रश्न आहे मुस्लिम समाजाचा। मित्रांनो, 2,000 किलो मटण छोटा हत्ती टेम्पो करून स्वतः मी माझ्या मार्गदर्शनाखाली पूर्ण 422 बालाजी कॉलनी सोलापूर रोड गोरगरीब मुस्लिम समाज बांधवाला मी रिस्क घेऊन माझ्या मार्गदर्शनाखाली मी ह्या माझ्या मुस्लिम समाज बांधवाबरोबर वाटप केले। हे काय मी मुस्लिम समाजाचा दुश्मन आहे म्हणून केलं का? तरी जो हे काही मुस्लिम समाजातील जे 2-4 समाज कंटक आहेत ज्यांनी आमचं कार्य एवढं चांगलं चालू असताना, मान्य भाऊसाहेब आंधळकरांचं एवढं कार्य चालू असताना, मी आंधळकर साहेबांना माझा देव मानतो, माझा गुरु मानतो, माझा आईवडील मानतो, आणि ह्या आंधळकर भाऊसाहेब आंधळकरांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो। मित्रांनो, महिला बचत गटासाठी मी बजाज फायनान्स फोडलं, सगळ्या त्याचा मी गुन्हा दाखल करून घेतला। महिला बचत गटासाठी कार्य करत असताना जे पण आतापर्यंत माझे कार्य झाले मान्य भाऊसाहेब आंधळकरच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्यात सगळ्यात पुढे फक्त राजा गायकवाड आणि फक्त राजा गायकवाडनंच योगदान दिले, आणि मी स्वतः मान्य आंधळकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 5 गुन्हे दाखल करून घेतलेत। मित्रांनो, मी मुस्लिम बांधवाचा दुश्मन नाही, मी मुस्लिम बांधवांचा खरंच आईची शपथ घेऊन सांगतो, मी मुस्लिम बांधवाचा दोस्त आहे, मी बी कोण नाही, मी दलित समाजाचा माणूस असून राजेंद्र गायकवाड माझ्याबद्दल, मुस्लिम समाजाबद्दल माझ्या मनात कसलंही कुठलीही तक्रार नसून, हे जे 4-5 बांडगुळं माझी प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी, मुस्लिम समाजाच्या भावना दुखवून माझ्या प्रतिष्ठेला डाग लावण्यासाठी जे कार्य करत आहेत त्यांचा मी निषेध करतो, आणि एवढीच मुस्लिम समाजाला विनंती करतो, तुम्ही कधीही अहोरात्र कसलीही माझ्याकडे मदत मागा, कसलंही सहकार्य मागा, राजा मला स्वतःचा जीव देईल, पण तुमच्यावर कधी संकट येऊ देणार नाही, एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।